तर आज आम्ही मध शोधण्यासाठी आलेलो आहे. तर इथं लाकडांच्या मध्ये आहे की नाही आम्ही बघून घेतो. आहे का? इथं मध पहिला मध शोधलेला आहे आम्ही. तर बघू आता. तर आमचा पंटर राहुल भाऊ मध काढण्यासाठी सज्ज झालेला आहे आता. एकदम नॅचरल, याच्यामध्ये मिलावट नसते. हा एकदम निसर्गनिर्मित मध आहे. बघू घ्या हे बघा. आणि मस्त भरलेला आहे, भरपूर भरलेला आहे. नॅचरल मध आहे आमचा, म्हणजे निसर्गाचा मध आहे, आमचं मध नाही. आम्ही फक्त त्याचा स्वाद घेण्यासाठी आलेलो आहे. हे बघा, राहुल भाऊ आमचा काढण्यासाठी सज्ज झालेला आहे. आणि सर्व माख्या आभाळात. हे बघा, माख्यावर उडत आहे. आणि मधचा पार म्हणजे असं. हे बघा मध. मित्रांनो, तुम्ही मध बघू शकता, जबरदस्त बनलेला आहे. एकदम प्युअर नॅचरल मध आहे हा. आणि तो खाण्यात आनंद आता वेगळाच आहे. मध बीत कसं लागू राहिला तुला? एकदम सुंदर. या त्याची चव नेमकी कशी आहे? गोड गोड. अच्छा, इकडे फुल मध खायची माझ्या. इकडे गणेश भाऊ फुल लाकडा विकडा चावून खाऊ राहिलेला आहे. स्वाद मिक्स पेक्षा नॅचरल मध्ये स्वाद वेगळाच असतो. तर मित्रांनो, आम्हाला आता दुसरा मध सापडलेला आहे, तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, या मधाला आंडे मध सांगतात. आता तिसरा मध सापडलेला आहे. आणि तिसरा मध हा खूप मोठा, जबरदस्त मोठा मध आहे. तुम्ही बघू शकता, खूप विचारीच्या काठेरमध्ये तो मध आहे. तरी आम्ही आता मध जाऊन तो मध काढूया. मित्रांनो, आम्हाला मध खूप मोठा वाटत होता, पण हा मध खूप छोटा निघालेला आहे. तरी आता आम्ही आताच बसलेला आहे मध, असं वाटतं. मध मोठा होता पण एकदम. गरा बघितल्यावर आपण हे बघू शकतो तुम्ही. हा गरा इतका लाल जरत आहे, जबरदस्त. आणि तो खाण्यात आता चौथा मध सापडलेला आहे, तो खूप अडचणीत आहे. तर आता आम्ही तो काढण्याचा प्रयत्न करू. Thank you.
पण आम्हाला डायरेक्ट ते पण तुम्ही चांगले अंडे कोणते अंडे मध छोटा मध नाही.